मी माया माया किचन वर्ल्ड मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही नक्कीच सगळे मजेत असणार आणि असायलाच हवं. तर आता थंडीचे महिने सुरू आहेत आणि आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यातलीच एक भाजी म्हणजेच मटार म्हणजेच वाटाणे. तर वाटाण्यांपासून आपल्याला बऱ्याच प्रकारच्या भाज्या किंवा बऱ्याच प्रकारचे पदार्थ बनवता येतात. तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजेच मटार पनीर खस्ता कचोरी, तर त्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. कचोरी बनवण्यासाठी प्रथम आपण घेणार आहोत मैदा. तर मैदा आपल्याला 2 कप घ्यायचा आहे. हे मी 1 कपचं माझं मेजरमेंट आहे, त्याप्रमाणे मी 2 कप मैदा घेणार आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 पिंच एवढा खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा जास्त घालायचा नाहीये. आणि आता आपल्याला आपला जेवढा मैदा होता त्याच्या 1/4 कप म्हणजेच आपला 2 कप होता तर 1/4 कप एवढं तेल आपल्याला ह्याच्यामध्ये गरम करून घालायचं आहे. तुम्हाला जसं तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर हे जे तेल घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला हा मैदा व्यवस्थित असा तेलाने चोळून घ्यायचा आहे. आपलं हे जे तेल आहे ते कमीही नाही पडलं पाहिजे आणि जास्तीही नाही झालं पाहिजे. सगळ्या मैद्याला आपल्याला हे तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. आपलं हे तेल मैद्यामध्ये व्यवस्थित प्रमाणात आहे की नाही हे बात चेक करण्यासाठी आपण हा जो मैदा हातामध्ये घेऊन त्याचं घट्ट मुठीमध्ये आपल्याला तो असं व्यवस्थित दाबून बघायचा आहे. त्याची ही मूठ अशी व्यवस्थित बांधली गेली तर आपण समजायचं आहे की ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे व्यवस्थित आहे. आता आपल्याला हळूहळू ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जसं आपण कणिक मळतो तसंच हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे. मैदा हा आपण जशी कणिक मळतो तेवढाच लूज किंवा सैल मळायचा आहे. एकदम घट्ट पीठ आपल्याला मळायचं नाही आहे, नाहीतर आपली जी खस्ता कचोरी आहे ती व्यवस्थित फुलणार नाही. हळूहळू पाणी घालत आपल्याला हा मैदा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपला हा मैदा मळून तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे चपातीचं पीठ जेवढं मऊ असतं तेवढाच आपला हा मैदा मऊ मळला गेलेला आहे. तर आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं ओल्या कपड्याने किंवा एखाद्या भांड्याने झाकून ठेवूयात. त्यानंतर आपण गॅसवरती फ्रंट पॅन घेऊन त्याच्यामध्ये थोडस तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे 1 कप हिरवे वाटाणे घेतले आहेत ते आपण ह्याच्यावरती थोडेसे आपण हे वाटाणे व्यवस्थित असे चालू फ्राय करून घेणार आहोत की जेणेकरून ह्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि आपलं जे आपलं जे स्टफिंग आहे ते मॉइश्चर सगळं निघून गेल्यामुळे 7-8 दिवसासाठी आपण व्यवस्थित असं प्रिझर्व करू शकतो की जेणेकरून त्याला कधीही ते स्टफिंग वापरून कचोरी बनवता येते. आता आपण गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये हे वाटाणे काढून घेऊया. वाटाणे आपण थोडेसे थंड करून घेऊयात आणि नंतर आपण मिक्सरमध्ये ह्याला वाटून घेणार आहोत. आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजलेले वाटाणे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचं आहे. 2 हिरव्या मिरची, थोडस अद्रक, थोडा लसूण आणि कोथिंबीर. लसूण तुम्ही खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल. तर आता आपण हे सगळं वाटून घेणार आहोत. आपण ह्याच्यामध्ये जराही पाण्याचा वापर करणार नाही आहोत. जर पाण्याचा वापर केला तर आपल्या ज्या कचोरी आहेत त्या सगळ्या फुटण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे आपण आता ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर आता आपल्याला हे अशा प्रकारे एवढं जाडसर थोडस असं वाटून घ्यायचं आहे. आपण ज्या फ्राईंग पॅनमध्ये आपण वाटाणे व्यवस्थित भाजून घेतले होते त्याच फ्राईंग पॅनमध्ये मी आता 2 चमचे तेल घालून घेते. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा कलौंजी, थोडस हिंग. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचे 1 चमचा बडीशेप. मी बडीशेप बारीक मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. थोडी अशी जाडसर असेल अशी आपल्याला
टाकते मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे ती आता मी याच्यामध्ये टाकते हे व्यवस्थित आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे त्यातच मी टाकणार आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे सगळे मसाले भाजत असताना आपल्याला गॅस कमी करायचा आहे त्यानंतर आपण टाकायचं याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी दाल तिखट अर्धा चमचा साधं तिखट हे पण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एक चमचा कसुरी मेथी थोडीशी हळद एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काळा नमक म्हणजे शेंगा नमक त्यानंतर आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन बेसन आपल्याला ह्याच्यासाठी घालायचं आहे की आपण जे मटारचं किंवा वाटाण्याचं जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्यातलं जे पाणी आहे किंवा मॉइश्चर आहे ते बेसनमुळे निघून जाईल हे व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत जे आपण बेसन टाकलेलं आहे त्याचा छान असा खमंग वास जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळ्या मसाल्यांमध्ये हे बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ व्यवस्थित असं भाजलेलं आहे ह्या प्रोसेसला आपल्याला ते जे आपण वाटाण्याचं मिश्रण मिक्सरमधून वाटून घेतलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत वाटाण्याचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं ह्या मसाल्यांमध्ये भाजून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला ह्या प्रोसेसला जे पनीर आहे ते अशा प्रकारे ग्रेट करून टाकायचं आहे किंवा पनीरचे बारीक तुकडे पण तुम्ही करून ह्याच्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला पनीर आवडत नसेल तर पनीर ह्याच्यामध्ये नाही टाकलं तरीही चालेल पनीर न टाकता सुद्धा स्टफिंग तयार होतं तर आता अशा प्रकारे आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे तर आता आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये 10 ते 15 मिनिटं आपण थंड होऊ देऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये शेवटी टाकणार आहोत थोडंसं मीठ आणि हे व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत आपल्याला ह्या ज्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या आधीच तयार करून घ्यायच्या आहेत त्यासाठी अशा आम्ही लाडूसारख्या ह्या गोळ्या तयार करून घेते आपल्याला ज्याप्रमाणे कचोरीचा आकार बनवायचा आहे तर तेवढ्या आकाराच्या आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या आहेत थोडंसं ह्याला असं आपण चप्पट आकार देणार आहोत अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेते तर अशा प्रकारे माझे 12 गोळे ह्या स्टफिंगचे किंवा ह्या सारणाचे झालेले आहेत तर आता आपण जो मैदा मळला होता तर त्याचे पण आता आपण गोळे तयार करून घेणार आहोत तर जेवढे आपले सारणाचे गोळे आपण ज्या आकाराचे केले होते त्याच्यापेक्षा दुप्पट आकाराचे आपल्याला मैद्याचे गोळे तयार करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आपले सारणाच्या गोळ्याचे आकार जेवढे घेतलेले आहेत तर त्याच्या दुप्पट आकाराचा आपण मैद्याचा गोळा घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे मी सगळे मैद्याच्या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे तर आता आपण मैद्याच्या पिठामध्ये हे स्टफिंग भरून आपण कचोरी तयार करून घेऊया तर त्यासाठी मी आता अशा प्रकारे एक पोळपाट घेतला आहे आणि तर अशा प्रकारे मी आता मैद्याच्या पिठाचा असा गोळा घेते आणि तो गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे तो छानपैकी पसरवून घ्यायचा आहे आणि जे आपण वाटाण्याचं स्टफिंग तयार केलं होतं जे सारण तयार केलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं जसं मोदक आपण भरतो तर त्याप्रमाणेच आपल्याला हे भरून घ्यायचं किंवा पुरणपोळीचा गोळा जसं आपण भरून घेतो तर तशाप्रमाणे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि ह्या जे पीठ आपल्याला अशा प्रकारे वरती आणून इथे बंद करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्लेन सरफेसवरती हे ठेवून अशा प्रकारे सगळ्या बाजूने व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे की जेणेकरून आतलं सारण आहे ते व्यवस्थित असं पसरलं जाईल प्रकारे आपल्याला कचोरीचे सगळे आकार तयार करून घ्यायचे अजून एक कचोरी मी तुम्हाला भरून दाखवते अशा प्रकारे
प्रकारचे पनीरचे छोटे छोटे तुकडे फिल केले तरीही चालेल। तर अशा प्रकारे 6 कचोऱ्या मी स्टफिंग भरून तयार करून घेतल्या आहेत। तर आता आपण ह्याला फ्राय करूया। तर अशा प्रकारे मी इथे आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे, पण तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे, अगदी थोडं गरम असलेलं तेलामध्येच आपल्याला हे व्यवस्थित अशा स्लो गॅसवरतीच तळायचे आहेत। तर त्यासाठी आधी मी पहिल्यांदा असा छोटासा एक गोळा टाकून बघते। तुम्ही बघू शकता पटकन वरती येत नाही आहे, तर अशा पोझिशनला आपल्याला तर अशा तेलामध्ये आपल्याला ह्या कचोरी टाकायच्या आहेत आणि स्लो गॅसवरती तळायच्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे बुडबुडे आता ह्याच्यामध्ये येतात आहे। तर आता मी एका वेळेला 4 कचोरी ह्याच्यामध्ये तळायला घेते। तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे बुडबुडे येतात आहे। तर एवढंच तेल गरम आहे, तर असंच आपल्याला स्लो गॅसवरती ह्या कचोरी तळायच्या आहेत। गॅस आपल्याला अजिबात फास्ट करायचा नाही आहे आणि आपल्याला सारख्या ह्या कचोरी हलवायच्या नाही आहेत, अशाच आपल्याला ठेवून ह्या हळूहळू तेलामध्येच हळूहळू फुगत येतील। तर तुम्ही बघू शकता ह्या कचोरी आहेत त्या व्यवस्थित अशा हळूहळू फुगून वरती यायला लागलेल्या आहेत। आपल्याला अजिबात ह्या कचोरी हलवायच्या नाही आहेत, फक्त एकावर एक ओव्हरलॅप झाले असतील तर त्या साईडला करून घ्यायच्या आहेत। आता ह्या आपल्या ज्या कचोऱ्या आहेत त्या सगळ्या फुलून अशा वरती आलेल्या आहेत। स्लो गॅसवरतीच आपण ह्याला फ्राय करतोय आणि त्या आपल्या फुलून अशा मस्त वरती टम्ब फुगून अशा वरती आलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपली ही कचोरी व्यवस्थित अशी बंद झाली नव्हती, त्यामुळे ही थोडीशी फुटलेली आहे, पण बाकीच्या कचोऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा बंद झाल्यामुळे त्या कुठेही फुटलेल्या नाही आहेत। तर आता आपण ह्या अजूनही अशाच प्रकारे हळूहळू व्यवस्थित अशा फ्राय करत राहणार आहोत। तर आता आपल्याला ह्याच्यावरती अशा प्रकारे व्यवस्थित असं तेल सोडत जायचं आहे की जेणेकरून त्याचा जो वरचा फुगलेला भाग आहे तर त्यात तो सुद्धा व्यवस्थित असा फ्राय होईल। कचोरी पलटी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता त्याचा खालचा जो कलर आहे तो व्यवस्थित असा सोनेरी कलरवरती आलेला आहे। तर ह्याच पोझिशनला आपल्याला ह्या कचोरी पलटी करायची आहे। तर आपण आता ह्या पोझिशनला ह्या कचोरी ज्या आहेत त्या आपण बाहेर काढणार आहोत। बघू शकता किती छान अशा आपल्या ह्या कचोऱ्या तयार झाल्या आहेत। तर चला तर आपण ह्याला चटणी बरोबर सर्व करूया। तर तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या मटार पनीर कस्ता कचोरी तयार झाल्या आहेत। तर त्या आपल्याला अशा प्रकारे हिरवी चटणी आणि गोड चटणी बरोबर आपण सर्व करू शकतो। आणि एक मिनिट मी तुम्हाला एक कचोरी तोडून दाखवते। किती छान असे लेयर्स आपले कचोरीला आलेले आहेत। आता किती छान असे आपले लेयर्स आलेले आहेत। तर अशा प्रकारे झाली आपली खस्ता कचोरी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसंच बेल आयकनलाही क्लिक करा की जेणेकरून माझ्या पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। तर चला भेटूया नवीन रेसिपी घेऊन।